Widyati Mitro. Mari video mati apun practice set 1.1 हा complete केलेला होता. त्यानंतर आज आपण त्या पुढील जो भाग आहे म्हणजे by solving linear equations graphical method म्हणजे आलेखाच्या सहाय्याने linear equation सॉल्व करणे सोडवणे हा पार्ट आज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. राइट डाउन नेक्स्ट हेडलाइन दैट इज ग्राफिकल मेथड. राइट डाउन ग्राफिकल मेथड. आता पहा या ग्राफिकल मेथड मध्ये प्रत्यक्ष आपल्याला आलेख पेपर त्या ठिकाणी म्हणजे आलेख वही लागणार आहे. तरी जवळ तुमच्या सद्यस्थितीला जरी आलेख पेपर किंवा आलेख वही जरी नसले तरी आपण प्रत्यक्ष जी कोणती तुमच्याकडे नोटबुक आहे ज्या नोटबुक मध्ये तुम्ही आजचा जो काही भाग लिहून घेत आहात सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे 200 पेज एक रजिस्टर करा त्या रजिस्टर मध्येच या ठिकाणी कंटिन्यू आपण हा भाग करूया. नंतर तुम्ही निवांत एक ग्राफ नोटबुक घेऊन त्यामध्ये रिपीट उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता. आता या ग्राफिकल मेथड मध्ये म्हणजे अनेक पद्धतीने आलेखाच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडवायचे आहे. आता यामध्ये प्रत्यक्ष लिहून घेण्यासाठी म्हणजे इंट्रोडक्शनच्या स्वरूपामध्ये काही निश्चित अशा स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी देणं अपेक्षित नाही. अतिशय सोपा भाग आहे. डायरेक्ट आपण या ठिकाणी जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे यावर आधारित त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. राइट ऑन प्रॅक्टिस सेट 1.2. राइट ऑन क्वेश्चन नंबर फर्स्ट. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. आता या ठिकाणी पहा म्हणजे आलेखाच्या सहाय्याने इक्वेशन सोडवण्या अगोदर या ठिकाणी आपण जे दोन्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे जे इक्वेशन दिलेले असतात त्या इक्वेशनचे आपल्याला त्या ठिकाणी टेबल तयार करून घ्यावे लागतात. म्हणून सुरुवातीला हा जो पहिला क्वेश्चन दिलेला आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. तर पहा या ठिकाणी याच्यामधला जो पहिलं एक्झाम्पल आहे आता पहिले एक्झाम्पल वा नंबर 1 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 यावर आधारित हा टेबल आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जो एक्झाम्पल आहे त्यामधलं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हियर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. नाउ दिस इज सेकंड इक्वेशन यावर आधारित या ठिकाणी हा टेबल आपल्याला दिलेला आहे. आता पहा या टेबलमध्ये काही ठिकाणी x च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. या दोन्हीपैकी एकाची जरी आपल्याला व्हॅल्यू दिलेली असली तरी दुसऱ्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप केल्यानंतर दुसरा जो व्हेरिएबल आहे त्या दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. आता पहा मग या ठिकाणी थोडंसं या टेबलचं निरीक्षण करूया. आता या पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे हा जो पहिला टेबल आहे यामध्ये चार अलेखांना जागा या ठिकाणी दिलेली आहे. पहा त्यानंतर जे दुसरे इक्वेशन आहे त्या दुसऱ्या इक्वेशनवर आधारित जो काही टेबल आपल्याला दिलेला आहे या दुसऱ्या इक्वेशन जो काही टेबल आहे त्यामध्ये सुद्धा चार आपल्याला या ठिकाणी ठिकाणी जे बॉक्स आहेत ते बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे क्वेश्चन नंबर आपला घोरणाचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड ए यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी बेस्ड या ठिकाणी हे क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये आपल्याला दोन दोन मार्काचे जे प्रश्न असतात तीन प्रश्नापैकी दोन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. आणि दोन दोन मार्काचा हा प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी एक जो बॉक्स आहे तो हाफ मार्कासाठी म्हणजे अर्ध्या अर्ध्या मार्कसाठी एक एक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी भरायचा असतो. आता पाहूया मी या ठिकाणी सुरुवातीला हा टेबल करा. एक्स खाली आहे वाय आणि खाली आहे एक्स आणि वाय. आता एक्स पुढे या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे ती आणि तर वायच्या ठिकाणी आपण शोधायचंय. आता खाली एक्स आणि वाय याचं या ठिकाणी आपण लिहिलंय पहा 3.0. आता इथं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा ज्यावेळेला प्रश्न असतो इथे त्याला एक्सची जी वायची जी व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेली आहे वायची व्हॅल्यू आहे ती वायची व्हॅल्यू आपण शोधायचंय पहा.
आता शोधण्यासाठी आपण x 3 या इक्वेशन मध्ये आपण पुढच्या ठिकाणी करायचे आहे परंतु तत्पूर्वी खाली दिलेले आपण जे दोघांचे x आणि y चे जे काही आपण संख्या दिलेली आहे ते ऑलरेडी दिलेले पहा यावरून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की फक्त निरीक्षणावरून निरीक्षणावरून आपण सांगू शकतो की y च्या ठिकाणी कोणती किंमत येणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण या ठिकाणी तर जे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 3, 0 आहे याचा अर्थ 3 हा x ची व्हॅल्यू आहे आणि 0 हा y ची व्हॅल्यू आहे याचा अर्थ y इक्वल टू हा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये या ठिकाणी 0 येणार आहे ते आपण थोडी त्या ठिकाणी सांगू शकतो पण प्रत्यक्ष आपण या ठिकाणी थोडंस आपण करून पाहूया पहा आता पहिले इक्वेशन आहे पहा x + y = 3 सी हियर x + y = 3 x + y सी हियर x + y = 3 आता या ठिकाणी x बरोबर 3 दिलेला आहे हियर पुट x = 3 मींस 3 + y = 3 नाउ सी हियर फाइंड द वैल्यू ऑफ y दैट इज y = 3 - 3 दैट इज y = 0 दिस इज वैल्यू ऑफ y y ची आपण किंमत या ठिकाणी काढली आहे नाउ राइट डाउन हियर पुट हियर y = 0 आणि या ठिकाणी 3, 0 ऑलरेडी दिलेला आहे ही झाली पहिली इक्वेशन त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी पाहूया आता दुसऱ्या रो मध्ये पहा y = 5 दिलेला आहे आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे मग आता इथं सुद्धा या ठिकाणी आपण कुठं करूया इथं जसं आपण x + y x + y = 3 हे इक्वेशन दिलेलं आहे आता यामध्ये पुट y = 5 नाउ सी हियर x + 5 = 3 नाउ x = 3 - 5 that is x is equal to minus 2 this is value of x पहा म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे minus 2 राइट डाउन हियर minus 2 आणि त्यानंतर हे जी दोन्ही व्हॅल्यू आलेली आहे त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या बॉक्स मध्ये या ठिकाणी लिहायचे आहे minus 2 and comma 5 आता शेवटचं पहा y is equal to 3 दिलेला आहे मग आता हे आपण तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काढू शकता पहा आता y = 3 आहे आता y = इथं आपण जर या ठिकाणी 3 ठेवला तर राइट साइडला 3 गेल्यानंतर 3 - 3 होईल आणि x = काय डायरेक्ट 0 आपण डायरेक्ट सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो याचा अर्थ x = 0 किंवा ऑलरेडी इथे खाली सुद्धा आपण लिहिलेलं आहे 0, 3 म्हणजे आपल्याला या खालचं सुद्धा पाहून डायरेक्ट आपण ती व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहिता येईल त्यानंतर आता सेकंड इक्वेशन त्या ठिकाणी पाहूया x minus y equal to 4 x minus y equal to 4 आता या मध्ये सुद्धा या ठिकाणी पहा y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 पहिला मध्ये विचार करूया y equal to दिलेला आहे 0 आणि x equal to आपण फाइंड आउट करायचे आता काढूया या ठिकाणी पहा पहिले सुरुवातीला इक्वेशन घेऊया x minus y is equal to 4 here put y equal to 0 see here x minus 0 is equal to 4 x minus 0 is equal to 4 now see here x is equal to 4 पहा याचा अर्थ x बरोबर या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला किती आलेली आहे x is equal to 4 now here we can write x is equal to 4 त्याचप्रमाणे आता सेकंड मध्ये पाहू आता सेकंड मध्ये पहा x is equal to minus 1 दिलेला आहे we have to find value of 1 now see here again we can write equation x minus y is equal to 4 this is main equation. Now here put x is equal to minus 1. That is minus 1 minus y is equal to 4. And now here minus y is equal to 4 plus 1. या बाजूला जो माइनस वन होता तो आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी गेला उजव्या बाजूला गेल्यानंतर तो प्लस वन झाला मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1 दॅट इज 5 आता या बाजूला मायनस साइन आहे तो मायनस साइन राईट साइडला आपण या ठिकाणी घेऊया हियर वाय इज इक्वल टू मायनस 5 this is value of y here we can write value of y is equal to minus 5 त्यानंतर आता या ठिकाणी x आणि y ची आपण दोघांचे लिहायचे पहा या पहिल्या बॉक्स मध्ये लिहित असताना x ची व्हॅल्यू आहे 4 आणि y चा आहे 0 4 0 दुसऱ्या मध्ये लिहित असताना x हा minus 1 दिलेला आहे आणि y चा या ठिकाणी आपण शोधलेला आहे minus 1, minus 5 त्यानंतर आता शेवटचा ऑलरेडी आपण इथं दिलेला आहे पहा x = 0 आहे आणि y = -4 आणि दिलेलेला ऑलरेडी 0, -4 अशा स्वरूपामध्ये हा टेबल आहे हा टेबल आपण त्या ठिकाणी करेक्ट व्हॅल्यूज काढू जरी आपल्याला ठीक आहे म्हणजे सोपे जर इक्वेशन्स असतील
तर आपल्याला तुम्ही या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला लागलीच त्या ठिकाणी काढता येतात. परंतु थोडंसं जर कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडंसं जर क्लिष्ट त्या ठिकाणी जर इक्वेशन असेल तर त्याला प्रत्यक्ष या स्टेप्स म्हणजे बाजूला करून आपल्याला त्या जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काढाव्या लागतात. राईट, म्हणजे अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी हा या ठिकाणी सोडवलेला आहे. मग सर्वांनी सोबत सोबत लिहून घ्या त्या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर कंप्लीट जो फर्स्ट आहे तो पूर्ण झालेला. राईट, मग लिहून घ्या. त्यानंतर आता मेन क्वेश्चन नंबर सेकंड आहे. राईट ऑन क्वेश्चन नंबर सेकंड. सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली म्हणजेच आलेखाच्या साह्याने या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्स एक सामायिक समीकरणे त्या ठिकाणी सोडवायचे आहे. आता यामध्ये जवळपास 5-6 जवळपास उदाहरणं दिलेली आहेत. मग आता त्या 5-6 उदाहरणापैकी एक निम्मे म्हणजे जे 2-3 उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेऊया आणि नंतर बाकीचे तुम्हाला 2-3 उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायचे आहे. राईट नंबर वन पहा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जी इक्वेशन्स दिलेली आहेत ती इक्वेशन्स दोन्ही त्या ठिकाणी व्यवस्थित आपण लिहूया. फर्स्ट इक्वेशन दिस इज नंबर वन x plus y is equal to 6. नाउ अनदर इक्वेशन इज x minus y is equal to 4. मग आता हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला अनेकाच्या साह्यानं या ठिकाणी सोडवायचं आहे. मग आता सुरुवातीला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे प्रत्यक्ष आलेखावर सोडवण्याच्या अगोदर ज्या सुरुवातीला जो आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये जो टेबल त्या ठिकाणी पाहिलेला होता म्हणजे एक्स आणि वाय याचे जे व्हॅल्यू आहे त्या कमीत कमी 4 जोड्या आपण त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. मग आता सुरुवातीला हा जो पहिला इक्वेशन दिलेला आहे पहा x plus y is equal to 6 याचा या ठिकाणी आपण सुरुवातीला टेबल करूया. आणि त्यानंतर जो सेकंड इक्वेशन दिलेला आहे तो सेकंड इक्वेशन त्या म्हणजेच x minus y is equal to 4 त्याचा आपण या ठिकाणी करूया. पहा आता या ठिकाणी टेबल करत असताना इथं एक्स इथं वाय आणि एक्स कॉमा वाय असे या ठिकाणी आहे. त्यानंतर इथं पुढे पहा आता एक्सच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला आपल्या सोयीनुसार या ठिकाणी गृहित धरून वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वायच्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे कमीत कमी एक्स आणि वायच्या ज्या 4 जोड्या आहेत त्या 4 जोड्या आपल्याला त्या ठिकाणी शोधायच्या आहेत. आता सुरुवातीला पहिला आता पहिलं टेबल झाल्यानंतर आपण मग सेकंड टेबलचा त्या ठिकाणी विचार करू. आता पहिल्या टेबल म्हणजे प्रत्यक्ष ज्या काही आपल्या किमती आहेत त्या प्रत्यक्ष किमती आता या ठिकाणी आपण काढूया. पहा x plus y is equal to 6 आहे. मग आता इक्वेशन सोपं दिलेलं आहे पहा म्हणजे अशा दोघांना संख्या शोधायची आहे की त्या दोघांची बेरीज 6 घ्यायला पाहिजे. मग आता आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी x आणि y या ज्या किमती आहेत त्या किमती आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आता समजा x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली पहा x is equal to 1. आता प्रत्यक्ष आपल्याला या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्स आता या उदाहरणाला शक्यतो करायची आवश्यकता नाही. आपण तोंडी या ठिकाणी काढू शकतो आणि या स्टेपसाठी सुद्धा म्हणजे शक्यतो मार्क्स परीक्षेमध्ये डिवाईड केलेले नसतात. हा जो टेबल आहे वाटल्यास त्या टेबलसाठी जो मार्क्स आहे मार्क्सची विभागणी केलेली असते परंतु या स्टेपसाठी त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स अपेक्षित नसतात. हे आपण तोंडी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो. नाऊ वी हॅव पुट x = 1. मग x = जर 1 आपण ठेवला तर 1 + y = 6 आहे म्हणजेच 1 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 येणार आहे. मग आता आपण तुम्ही सांगू शकतो 1 मध्ये किती मिळवायला पाहिजे 5 याचा अर्थ आंसर y ची व्हॅल्यू आली या ठिकाणी 5. हे झाली पहिली जोडी याचा अर्थ 1, 5 दिस इज फर्स्ट पेअर. त्याचप्रमाणे आता x = 2 म्हणजे आपापल्या सोयीनुसार या हियर वी कॅन राईट x = 2. आता इथं एक्स बरोबर जर 2 घेतला तर तुम्ही वाय ची व्हॅल्यू त्या ठिकाणी तोडू सांगू शकता. त्या ठिकाणी x = 2 घेतला तर y = किती येणार आहे 4. हियर वी कॅन राईट y = 4.
And here we can write pair, second pair, that is 2, 4. Yeah, then 2, 4. Then under, x is equal to, samza 3. Pa, x is equal to 3. Yeah, then x is equal to 3. Then y is equal to, kiti anara automatic 3. So, pa, y equal to 3. That is here, we can write 3, 3. Here, आता आपण सगळे जे x चे क्वाड्रंट आहे ते सगळे पॉझिटिव्हज घेतलेले आहे समजा एकदा निगेटिव्ह सुद्धा आपण घेऊया आणि तसे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल ना बघणे आपण आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी कोणते संख्या गृहीत धरू त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता आता या ठिकाणी समजा y = इथे समजा आपण -2 घेतला समजा पा x = -2 घेतला आता या ठिकाणी पा एखादा माइनस घेतला तर थोडंसं म्हणजे गोंधळ जाण्याची आवश्यकता नको या ठिकाणी x = -2 घेतला मग आता x = -2 प्लस y equal to 6 म्हणजे या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू जर -2 आपण पुट अप केला तर पुट अप केल्यानंतर काय पाहा या बाजूला जो -2 आहे तो उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होईल +2 म्हणजे मग आता 6 + 2 झाला किती 8 याचा अर्थ y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती निघाली तर बरोबर 8 राइट मग आता हे जे फोर्थ पेअर आहे आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया -2, 8 नाउ दिस इज लास्ट एंड फोर्थ हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट च्या बाबतीत आता त्याचप्रमाणे हा जो इक्वेशन नंबर सेकंड आहे तो इक्वेशन नंबर सेकंड से सुद्धा आपण या पद्धतीने काढूया x - y = 4 पहा आता हा सुद्धा आपण या ठिकाणी टेबल करूया पहा म्हणजे बरोबर ज्या प्रमाणे आपण पहिला त्या ठिकाणी टेबल केलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्या सुद्धा आपल्याला चार ज्या व्हॅल्यूज आहे त्या चारही व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी काढायच्या आहेत आता पहा या ठिकाणी परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्यावेळेला आपल्याला इक्वेशन म्हणजे आलेखाच्या सहाय्याने ज्यावेळेला आपल्याला सोडवायचा असतो त्यावेळेला आपल्याला हे जे दोन्ही टेबल आहे ते टेबल मात्र कंपल्सरी त्या ठिकाणी करावे लागतात कारण त्या टेबलसाठी जे मार्क्स आहे ते मार्क्स त्या ठिकाणी राखून ठेवलेले असतात म्हणून आपल्याला टेबल हा कंपल्सरी त्या ठिकाणी करणे अपेक्षित आहे आणि टेबल केल्यानंतरच आपल्याला म्हणजे आलेखाच्या सहाय्याने व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सोडवता येईल नाउ ट्राय टू गेट आता पहा सुरुवातीला टेबल आपण आखलेला आहे आता एक एक या ठिकाणी आपण व्हॅल्यू गृहीत धरूया पहा आता या ठिकाणी x समजा 1 ठेवला पहा x 1 नाउ ट्राय टू गेट आता इथं तुम्ही थोडंसं काढलं आपल्याला गोंधळ जाण्यासाठी थोडी पहा म्हणून प्रत्यक्ष तुम्ही बाजूला जरी स्टेप्स केला बाजूला जरी स्टेप्स करून जरी लिहिला व्हॅल्यू पुट अप करून जरी काढला तरी काय हरकत नाही राइट डाउन इक्वेशन इन x minus y is equal to 4 दिलेला आहे आता यामध्ये पहा x is equal to आपण किती पुट अप करायचे आहे 1 आता इथे 1 च का घेतला असेल त्या ठिकाणी तुम्ही गोंधळ जाऊ नका म्हणजे आपापल्या सोयीनुसार 1 2 3 4 5 म्हणजे आपापल्या सोयीनुसार किंवा प्लस minus 1 minus 2 minus 3 minus 4 आपापल्या सोयीनुसार त्या ठिकाणी कुठलेही नंबर्स आपण कंसीडर करून आपण काढू शकतो नाउ हियर पुट x is equal to 1 पहा x is equal to 1 minus y is equal to 4 आता या इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी x व्हॅल्यू 1 पुट अप केली आहे नाउ हियर माइनस y इज इक्वल टू 4 माइनस 1 पहा या बाजूला जो प्लस 1 होता उजव्या बाजूला गेल्यानंतर तो माइनस 1 झाला हियर माइनस y इज इक्वल टू 4 माइनस 1 4 माइनस 1 झाला किती 3 पहा 4 माइनस 1 नाउ हियर y इज इक्वल टू या बाजूचा माइनस साइन त्या बाजूला गेला याचा अर्थ y इज इक्वल टू माइनस 3 राइट y is equal to minus 3 म्हणजे या ठिकाणी इथे y ची जी व्हॅल्यू आलेली आहे y is equal to minus 3 आला नाउ हियर वी कॅन राइट ब्रॅकेट 1, minus 3 1, minus 3 ही एक व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे आता x ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 देण्यात आली पहा नाउ हियर पुट x is equal to 2 अगेन वी कॅन राइट x minus y is equal to 4 नाउ पुट इन दिस इक्वेशन x is equal to 2 राइट डाउन हियर x is equal to 2 minus y is equal to here 4 as it is. Here minus y is equal to 4 minus 2. या बाजूला plus 2 होता आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर तो minus 2 झाला. Here minus y is equal to 4 minus 2 is equal to 2. Here y is equal to minus 2. पहा म्हणजे या ठिकाणी y ची जी व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे minus 2. म्हणजे इथं या ठिकाणी बरोबर हा माइनस 2 लिहिला y ची व्हॅल्यू आणि खाली पेअर मध्ये लिहित असताना 2, -2 अशा पद्धतीने त्यानंतर
आता या ठिकाणी आता दोन तर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेतलेले आहेत. समजा या ठिकाणी नेगेटिव्ह सुद्धा व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करूया. हियर वी कॅन टेक x = -1. पहा आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे ती -1 आपण घेतलेली आहे. मग आता ते सुद्धा प्रत्यक्ष आपण इक्वेशन त्या ठिकाणी सॉल्व करूया. x - y = 4. पहा या ठिकाणी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करूया. हियर पुट x = -1. हियर -1 - y = 4 एज इट इज. पहा आता या ठिकाणी हा माइनस y = 4 प्लस 1 या बाजूला माइनस 1 होता आणि पहिली उजव्या बाजूला गेल्यानंतर तो प्लस 1 झाला. याचा अर्थ माइनस y = 4 + 1 दैट इज 5 एंड हियर वी कैन राइट y = -5. पहा y = वैल्यू किती आहे -5. पहा मी बरोबर आले का नाही खात्री करत चला कारण हे जे सगळ्या जोड्या आहेत जोड्या जर करेक्ट आल्या तर ती एका सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला ग्राफ काढणार आहात त्यावेळेला बरोबर म्हणजे इथल्या जर जोड्या जर आपल्या थोड्याशा जर चुकल्या तर त्या ठिकाणी एका रेषेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे आता y = आला -5. हियर वी कॅन राईट -5. आता पेअर चार पाहून लिहा -1, -5. पहा आता परत या ठिकाणी आता आणखी एक मायनसच या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी पहा किंवा झिरो आता एका पहिल्या टेबलमध्ये सुद्धा आपण झिरो घेतलेले नाही. आता या इक्वेशन मध्ये समजा x = 0 घेऊ आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल थोडस वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तर काय. आता x = 0 घेतला. नाऊ हियर वी कॅन राईट इक्वेशन x - y = 4. नाऊ हियर पुट x = 0. नाऊ सी हियर x = 0 हियर पुट - y as it is = 4. Now here minus y is equal to here 4 and y is equal to minus 4. Now see here. या ठिकाणी x is equal to 0 घेतल्यानंतर x is equal to 0 घेतल्यानंतर y ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती y ची व्हॅल्यू या ठिकाणी minus 4 आलेली आहे. पहा here we can write minus 4 and last here that is 0, minus 4. पहा म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो दोन्ही टेबल आहे त्या दोन्ही टेबल मधल्या म्हणजे कमीत कमी एक्स आणि वायच्या ज्या चार जोड्या आहेत चार पेयर्स आपल्याला त्या ठिकाणी प्रथम शोधून काढाव्या लागतील. आता या जे जोड्यामध्ये जे आपण जे सगळे नंबर जे शोधून काढलेले आहात याचा आधार घेऊन आपण या ठिकाणी ग्राफ पेपरवरती तो सोडवायचा राईट. आता हा जो भाग आहे तो या ठिकाणी बरोबर तेवढा देऊन घ्या तर मला पुढे ग्राफ काढण्यासाठी हे त्या ठिकाणी खोडायचं आहे देऊन घेतला. ओके आता पहा या ठिकाणी बरोबर ग्राफच्या सहाय्याने आपल्याला सोडायचे आहे. आता पहा या ठिकाणी ग्राफ सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला ग्राफ पेपर नाही आलं लक्षात. आता ग्राफ पेपरवर या ठिकाणी शक्य नाही. मग आता कन्सिडर करू आपण अंदाजे या ठिकाणी कन्सिडर करू आपण या ठिकाणी सोडूया. पहा आता तुम्ही सुद्धा तुमची जी नोटबुक आहे त्या नोटबुकमध्ये आपल्या सरळ स्केलच्या सहाय्याने एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून त्या ठिकाणी आपण सोडून घेऊया. पहा आता सुरुवातीला या ठिकाणी आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ग्राफ पेपरची जी काही कल्पना आहे ती कल्पना आपण जवळपास पाचवी पासन या ठिकाणी शिकलेले आहे. मग आता सुरुवातीला बरोबर स्केलच्या सहाय्याने सोबत सोबत करत चला या ठिकाणी म्हणजे बरोबर येईल स्केलच्या सहाय्याने आपण या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आता हा जो आडवा असतो म्हणजे आडवी जी लाईन असते ती आडवी लाईन याचाच अर्थ एक्स ऍक्सिस हे आपण त्या ठिकाणी पाचवी पासून शिकलेलं आहे. त्यानंतर या एक्स ऍक्सिसला जे काय आपण परपेंडिक्युलर लाईन काढतोय ते परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच वाय ऍक्सिस असतो हाही आपण त्या ठिकाणी भाग शिकलेला आहे. म्हणजे अरे पेपरची जी काही माहिती आहे ती माहिती आपण पाचवी पासून त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मग आता हा जो आहे हा परपेंडिक्युलर जो ऍक्सिस आहे तो झाला वाय ऍक्सिस. त्यानंतर आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढल्यानंतर या ठिकाणी म्हणजेच आयला म्हणजे आरंभ हे दोन्ही ऍक्सिस ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर मध्ये बायसेक्ट होतात छेदतात तेव्हा त्या ठिकाणी त्याला झिरो म्हणजेच ओ हे आरंभ बिंदू त्या ठिकाणी ओरिजिन ओ हा दिला आणि त्याचे जे कोऑर्डिनेट असतात ते 0, 0 म्हणजे या ठिकाणी त्याचा आरंभ बिंदू ओ हा दिलेला आहे. मग आता या झिरोच्या म्हणजे आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी आपण आलेख पेपरवरती पाहिलेलं आहे. मग आता उजव्या बाजूला हे धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि त्याप्रमाणे या आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला एक्स अक्षावरती हे निगेटिव्ह नंबर असतात. मग या ठिकाणी आपण कुठं करूया पहा
या ठिकाणी जवळ जवळ आता प्रत्यक्ष ज्यावेळा तुम्ही ग्राफ पेपरवरती हे जे इक्वेशन आहे ग्राफ पेपरवरती ज्यावेळा इक्वेशन तुम्ही सोडवणार आहात त्यावेळा करेक्ट 1 सेंटीमीटरचे त्या ठिकाणी बॉक्स असतात बरोबर 1 सेंटीमीटरवर एक एक अंग घेऊन या ठिकाणी तुम्ही कोणाकोणी व्यवस्थित काढू शकता हा इथे 1 त्यानंतर हा आता करेक्ट समान अंतरावरती सगळे नंबर घ्या 2 झाला त्यानंतर हा 3 त्यानंतर 4 त्यानंतर 5 त्यानंतर 6 त्यानंतर 7 त्यानंतर 8 त्यानंतर आता डाव्या बाजूला सगळ्याला माइनस म्हणजे नेगेटिव्ह नंबर असतात माझा डाव्या बाजूला या ठिकाणी तेवढ्या संख्यावरती हा झाला -1 त्यानंतर हा -2 त्यानंतर -3 त्यानंतर -4 त्यानंतर -5 त्यानंतर -6 थोडंस आपण या ठिकाणी वाढूया आपापल्या सोयीनुसार या ठिकाणी -7 त्यानंतर हा -8 हा म्हणजे सोबत सोबत तुम्ही करत चला म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात येईल हे झाले आपण x अक्षावरचे म्हणजे आरंभ बिंदूच्या म्हणजे ओरिजिनच्या राईट साइडला आपण सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स लिहिलेले आहेत आणि लेफ्ट साइडला आपण नेगेटिव्ह नंबर लिहिलेले आहेत त्यानंतर आता हा जो x अक्षाचा जो वरचा भाग म्हणजे वरच्या डायरेक्शनला ज्या नंबर्स आहेत जे काही अंक आहेत ते वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि खालच्या बाजूला नेगेटिव्ह नंबर असतात म्हणजे y अक्षावरती इथं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लिहित असताना बरोबर पहा इथं या ठिकाणी हा 1 त्यानंतर हा 2 हा 3 त्यानंतर 4 हा 5 हा 6 हा 7 आणि हा 8 त्यानंतर आता खाली डाउनलोड डायरेक्शनला खालच्या बाजूला लिहित असताना या ठिकाणी हा -1 त्यानंतर -2 -3 त्यानंतर -4 -5 -6 हा -7 आणि -8 राईट आणि शक्यतो आपण या ठिकाणी इथले जे आपण जोड्या शोधणार आहात त्यावेळेला शक्यतो लहानात लहान संख्या असतील म्हणजे 7 8 5 6 7 8 इथंपर्यंत अंक असतील अशा पद्धतीनेच त्या जोड्या घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपल्याला ग्राफ पेपरवरती काढत असताना तो जो ग्राफ पेपरवर आहे ते तंतोतंत बसायला हवे नाहीतर आपण इथे जर समजा 10 12 24 असे जर या ठिकाणी नंबर्स आले तर ते आपल्या ग्राफ पेपरवरती ज्यावेळेला आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढणार आहात त्यावेळेला ते नंबर बसू शकत नाही म्हणून आपण लहानात लहान अंक येतील अशा पद्धतीने सोयीनुसार आपण या ठिकाणी संख्या लिहायला हवी राईट आता आपण अगोदर ग्राफ पेपरवरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हा या ठिकाणी प्लॉट केलेला म्हणजे दाखवलेला पहा म्हणजे अगोदर हा पूर्ण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अगोदर त्या ठिकाणी त्याच्यावरती काढून घ्या आणि ग्राफ पेपरवरती काढत असताना आपण पेन्सिलचा आधार घेऊन स्केल आणि पेन्सिलचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी इक्वेशन पूर्णपणे सॉल्व करायचं आहे आता मग एक एक जे पॉइंट्स आहेत जे पेअर आहे आता सुरुवातीला आपण हा जो एक्स प्लस वाय इक्वल सिक्स आहे हा जो इक्वेशन आहे त्यामधल्या ज्या पेअर्स आहेत त्यामधल्या पेअर्स आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण दाखवूया आता पहिले पेअर्स पहा या ठिकाणी 1, 5 आहे याचा अर्थ एक्स अक्षावरचा 1 आहे आणि वाय अक्षावरचा 5 आहे आता पहा एक्स अक्षावरचा 1 या ठिकाणी आता पहा आपण प्रत्यक्ष या ग्राफ पेपरवरती एक्स अक्षावरचा 1 म्हणजे या ठिकाणी आहे आणि वाय अक्षावरचा 5 आहे याचा अर्थ वाय अक्षावरचा 5 म्हणजे या ठिकाणी आहे इथं या ठिकाणी बरोबर हा पॉइंट आउट केलेला आता तुम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष ग्राफ पेपरवर काढणार आहात तिथे तुम्हाला तंतोतंत त्या ठिकाणी तो पॉइंट सापडणार पण आता इथे प्रत्यक्ष आपण फळ्यावरती काढतोय त्यामुळे अप्रॉक्सिमेट येईल म्हणजे करेक्ट त्या ठिकाणी येईल असं करीत करून आपण त्या ठिकाणी सॉल्व करूया हा झाला 1, 5 त्यानंतर आता सेकंड पेअर मध्ये पहा सेकंड पेअर मध्ये या ठिकाणी 2, 4 आहे याचा अर्थ एक्स अक्षावरचा 2 आहे आणि वाय अक्षावरचा 4 आहे याचा अर्थ या ठिकाणी 2 बरोबर सरळ म्हणजे ग्राफ पेपरवरती जी लाईन असते आणि बरोबर 2 बरोबर सरळ आणि बरोबर या ठिकाणी 4 इथं या ठिकाणी बरोबर अशी खूण करून घ्या म्हणजे बरोबर या ठिकाणी करत असताना आपल्याही लक्षात त्या ठिकाणी यायला हवं कारण तुम्ही बरोबर स्केलनं तुम्ही काढत आहात तुमच्या बरोबर त्या ठिकाणी वहीवरती तंतोतंत येणार आपण हे तंतोतंत काढण्याचा प्रयत्न करूया पहा हा झाला 2, 4 आता तिसऱ्या जोडीमध्ये पहा 3, 3 आहे एक्स अक्षावरचाही 3 आहे आणि वाय अक्षावरचाही 3 आहे पहा म्हणजे एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा 3 बरोबर एक्स अक्षावरचा 3 घ्या आणि वाय अक्षावरचा 3 घ्या बरोबर त्या ठिकाणी जिथे इंटरसेक्ट होतो त्या ठिकाणी हा झाली तिसरी जोडी आता चौथ्या जोडीमध्ये पहा हा -2, 8 आहे
x अक्षावरचा -2 आहे पहा x अक्षावरचा -2 हे या ठिकाणी आलो पहा आरंभबिंदू च्या डावीकडे आणि y अक्षावरचा 8 आहे याचा अर्थ 2 आणि इथं 8 आहे पहा म्हणजे बरोबर तर लाईन मध्ये येईल अशा पद्धतीने थोडंस घ्या आणि बरोबर आपल्याला पुढे नंतर आपण एका रेषेमध्ये त्या ठिकाणी तंतोतंत येतील अशा पद्धतीने काढायचं आहे त्या पहा बरोबर या ठिकाणी इथं 1 आणि हा -2 या पद्धतीने हा पॉइंट या ठिकाणी सापडलेला आहे राइट आता या ठिकाणी आता ही बरोबर चारीची जोड्यामध्ये जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण या ठिकाणी बरोबर दाखवलेले आहेत आता ह्या बरोबर चारीमधून चारी जोड्यामधून जाणारी एक सरळ या ठिकाणी रेषा घ्यायला समजा हे काढत असताना जर सरळ रेषा येत नसेल एका रेषेमध्ये हे सर्व जे आता आपण शोधू काढले जे पॉइंट जर येत नसतील तर त्यावेळेला आपण कुठेतरी चुकलेला आहे हे आपल्या लक्षात यायला हवं म्हणून जेवढे का आपण चारी जे बरोबर जोड्या शोधलेले आहेत त्याबरोबर एका लाईन मध्ये एका रेषेमध्ये त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे मग आता बरोबर यामधून आपण चारी मधून जाणारी जी रेषा आहे ती रेषा या ठिकाणी तंतोतंत आपण काढूया पहा बरोबर या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करूया कारण ग्राफ पेपर वरती आपल्याला त्या ठिकाणी तंतोतंत येतो पहा या ठिकाणी बरोबर आपण काढलेला आहे आता या ठिकाणी इथं बरोबर इथं आपण नाव दिला आणि हे सगळे पॉइंट्स आहेत आता प्रत्यक्ष आपण जे सेकंड सोडवणार आहात त्यावेळेला आपण थोडस पाहूया म्हणजे कारण आता हे डिस्टन्स करेक्ट आली पेपर वरती काढल्यानंतर ते बरोबर त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात आता पाहूया आता सेकंड घ्या आपण अगोदर हे सेकंड काढूया मग आपल्याला कुठला पॉइंट थोडस पुढे मागे झालेला आहे हे आपल्याला थोडस लक्षात येईल आता सेकंड इक्वेशन पहा एक्स मायनस वाय इक्वल टू फोर पहा एक्स मायनस वाय इक्वल टू फोर पहिली जोडी आहे वन कॉमा मायनस थ्री एक्स अक्षावरचा वन पहा एक्स अक्षावरचा वन आणि वाय अक्षावरचा मायनस थ्री या ठिकाणी बरोबर येईल पहा एक्स अक्षावरचा वन आणि वाय अक्षावरचा मायनस थ्री हा पहिली जोडी झाली आता दुसरी जोडी पहा टू कॉमा मायनस टू एक्स अक्षावरचा दोन आहे आणि वाय अक्षावरचा मायनस टू आहे म्हणजे बरोबर या ठिकाणी इथं आला पहा म्हणजे एक्स अक्षावरचा टू आणि वाय अक्षावरचा मायनस टू त्यानंतर आता तिसऱ्या जोडीमध्ये पहा मायनस वन कॉमा मायनस फाईव्ह आहे आता मायनस वन आणि मायनस फाईव्ह म्हणजे डाव्या बाजूला पाहता मायनस वन आणि मायनस फाईव्ह म्हणजे बरोबर या ठिकाणी इथं येणार आहे पहा मायनस वन मायनस फाईव्ह त्यानंतर आता शेवटचा आहे झिरो कॉमा मायनस फोर आता झिरो झिरो कॉमा मायनस फोर आहे आता झिरो हा एक्स अक्षावरचा झिरो आहे आणि मायनस फोर वाय अक्षावरचा आहे आता मायनस फोर म्हणजे या ठिकाणी पहा म्हणजे एक्स अक्षावरचा झिरो आणि वाय अक्षावरचा मायनस फोर या ठिकाणी आहे आता पहा म्हणजे हे जे आपण चार जे आता पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत त्या आपण जाणारी सरळ या ठिकाणी आपल्याला रेषा काढायची आहे पहा बरोबर त्या ठिकाणी सरळ आपल्याला याच्यामधून सुद्धा रेषा त्या ठिकाणी काढायची आहे मग आता बरोबर काढत असताना इथं सुद्धा हेच आपण ज्या वेळेला पहा म्हणजे ग्राफ पेपरवरती तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ग्राफ पेपरवरती ज्या वेळेला आपण काढाल त्यावेळेला ते करेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आता इथं थोडस म्हणजे आपलं करेक्ट मेजरमेंट नसल्यामुळं तर एक सेंटीमीटरच्या वर एक सेंटीमीटर अंतरावर जर करेक्ट आपण एक लिहिला तर त्या ठिकाणी बरोबर आपल्याला येईल परंतु आपण तरी तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आली पेपरवरती ते करेक्ट येणार आहे मग ह्या ज्या दोन्ही रेषा आहेत ह्या दोन्ही रेषा बरोबर या ठिकाणी इथं इंटरसेक्ट झालेले पहा मग आता या ठिकाणी पहा हे इंटरसेक्ट झालेला जो पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये या ठिकाणी जे ओरिजिन आहे आता एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर कोणत्या दोन संख्याने या ठिकाणी निश्चित स्थापन झालेले पहा या ठिकाणी एक्स अक्षावरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी फाईव्ह आहे आणि वाय अक्षावरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर इथं बरोबर वन आहे याचा अर्थ म्हणजे इथं आपल्याला फाईव्ह कॉमा वन म्हणजे द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर हियर फाईव्ह कॉमा वन मीन्स एक्स अक्षावरचा फाईव्ह आणि वाय अक्षावरचा वन पहा असा आता या ठिकाणी आता जे जे काही माहिती लिहिणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी बरोबर आपण लिहूया आता तुम्ही सुद्धा आले पेपरवर ज्यावेळेला तुम्ही काढलेला असाल त्यावेळेला करेक्ट इथं जो
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो 5,1 हेच तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी सापडणार आहे. मग आता या ठिकाणी पहा की आपण पहिला जो इक्वेशन आहे त्या पहिल्या इक्वेशनची या ठिकाणी लाईन काढलेली आहे. मग आता इथं सगळे जे पॉइंट्स आहेत पहिला होता इथं पहा 1,5 होता. आता 1,5 आपण कुठे गेलेला होता पहा या ठिकाणी x अक्षावरचा 1 घेतलेला होता आणि y अक्षावरचा 5 घेतलेला होता. म्हणजे या ठिकाणी x अक्षावरचा 1 आणि इथला y अक्षावरचा 5 याचा अर्थ इथं होतं या ठिकाणी 1,5 असे जे काही सगळे कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे दोन्ही जे रेषावरचे आहेत ते दोन्ही रेषावरचे या ठिकाणी आपल्याला लिहा म्हणजे ते बरोबर लक्षात येईल. दुसरा होता 2,4 म्हणजे या ठिकाणी होता तो 2,4 होता. त्यानंतर तिसरा होता 3,3 म्हणजे या ठिकाणी होता 3,3 आणि शेवटचा होता -2,1 म्हणजे इथं जो होता -2,1 या ठिकाणी हे चौथे थोडे जे आपण दाखवलेले होते. मग आता या इक्वेशनचं जे नाव आहे त्या रेषेवरती त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. मग आता या रेषेवरती लिहित असताना म्हणजे असं थोडस क्रॉस लाईन मध्ये त्या ठिकाणी इक्वेशन कुठला होता x + y = 6 असे या ठिकाणी आपण लिहू शकता x + y = 6 म्हणजे x + y = 6 या रेषेचं हे इक्वेशन आहे म्हणजे रेषा आहे. या समीकरणाची ही रेषा आपण ग्राफवरती काढलेली आहे. त्यानंतर आता सेम तसंच जे आपण दुसरी जे म्हणजे दुसरा जो ग्राफ काढलेला दुसऱ्या इक्वेशनच्या बाबतीत ते सुद्धा आपण पॉईंट या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करूया. पहा पहिला होता 1,-3 या ठिकाणी 1,-3 या ठिकाणी आहे म्हणजे 1,-3. त्यानंतर दुसरा होता 2,-2 पहा या ठिकाणी आहे 2,-2. त्यानंतर तिसरा होता -1,-5 आता -1,-5 म्हणजे लेफ्ट साईडला झाला हा म्हणजे -1,-5 असे या ठिकाणी सगळे पॉईंट आपल्याला दाखवायचे आहेत सगळे क्वाड्रंट दाखवायचे आहेत. आणि शेवटचा होता 0,-4 म्हणजे या ठिकाणी सुद्धा पहा 0,-4 इथं 0,-4 म्हणजे तुम्ही काढत असताना लहान लहान म्हणजे पेन्सिल काढत असताना तिथे तुमच्या स्पष्ट दिसेल. आणि या इक्वेशनचं नाव या इक्वेशनचं नाव सुद्धा त्या लाईनवरती त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे x - y = 4 राईट पहा म्हणजे बरोबर हे झाले पहिला इक्वेशन म्हणजे x + y = 6 त्याचा ग्राफ आणि हा जो दुसरा इक्वेशन x - y = 4 त्याचा ग्राफ. आता हे जे कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस पॉइंट इज 5,1 म्हणजे द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर 5,1. आता इथं सुद्धा शोधत असताना पहा अगोदर x अक्षावरचा आहे का x अक्षावरचा 5 आहे आणि y अक्षावरचा 1 आहे. याचा अर्थ द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन x + y = 6 and x - y = 4 आर x = 5 and y = 1. दीज आर द कम्प्लीट सेंटेन्स म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी या पूर्ण ग्राफ काढल्यानंतर त्याचं पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी इथे लिहूया द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन पा द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन्स आर इक्वेशन्स आर x = 5 and y = 1 असं आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे राईट. पहा म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात आलं का पहा ज्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही ग्राफ विकृती काढाल त्यावेळेला तंतोतंत कारण इथला पॉईंट भरण्यासाठी आपल्याला ज्यावेळेला आपण ग्राफ विकृती ते उदाहरण ज्यावेळेला तुम्ही सोडवाल त्यावेळेला करेक्ट कारण हा पॉईंट म्हणणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे हा जर पॉईंट आपला करेक्ट मिळाला तर आपल्याला त्या इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. हे झाले एक्झाम्पल नंबर 1. पहा सगळ्यांनी म्हणजे व्यवस्थित घेऊन घ्या आणि सध्या म्हणजे करंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन घेणं होत नसेल तर शेवटी तुम्ही ग्राफ पेपरवरती करेक्ट तंतोतंत की जे सगळे उदाहरणं आहेत ती सगळे उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा राईट. हा झाला इक्वेशन नंबर 1 राईट. ऑफ इक्वेशन नंबर 2 पहा आता या ठिकाणी दुसरे एक्झाम्पल आपण पाहूया. आता या प्रश्नामध्ये जवळपास 6 उदाहरणं आहेत
मग आता एक दोन तीन उदाहरण आपण त्या ठिकाणी घेऊया व बाकीची जी राहिली उदाहरण आहे ते या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येईल पा आता दुसरा आहे x + y = 5 सी हियर x + y = 5 कॉमा सेकंड इक्वेशन इज x - y = 3 x - y = 3 पा आता ज्याप्रमाणे आपण पहिल्या उदाहरणामध्ये जसं आपण टेबल केलेला होता सेम त्याच पद्धतीने याही उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी टेबल करून ज्या चार पेयर्स आहेत त्या चार पेयर्स आपल्याला करेक्ट या ठिकाणी शोधून काढायचा आहे पा या ठिकाणी इथे टेबल करा सोबत सोबत करा म्हणजे या ठिकाणी तुमच्याही बरोबर लक्षात येईल पा या ठिकाणी पहिले इक्वेशन आहे इथे या ठिकाणी घेऊया पहिले इक्वेशन या ठिकाणी x + y = 5 राइट x + y = 5 x + y = 5 आता इथे सुद्धा पहा या टेबल मधल्या व्हॅल्यूज काढण्यासाठी इक्वेशन सोपे सोपे आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष दिशांमध्ये x आणि y च्या व्हॅल्यू पुट अप करून पुन्हा स्टेप बाय स्टेप वाढून करण्यापेक्षा कारण वेळ आपला कमी असतो आणि ज्यावेळेला इक्वेशन सोपे असतात त्यावेळेला ओरली आपण x आणि y च्या व्हॅल्यू पुट अप करून त्या ठिकाणी दोघांपैकी एकाची व्हॅल्यू पुट अप करून दुसऱ्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी जोडून तुम्ही काढू शकता आता पहा x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण 1 घेतला x ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी 1 घेतला तर y ची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी तुम्ही पटकन सांगू शकता पहा कारण 1 बरोबर जर 1 घेतला तर 1 आणि y बरोबर 5 आहे याचा अर्थ y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक तोडी किती आला पाहिजे 4 वेरी गुड म्हणजे 1 नाउ हियर y = 4 आणि 1 + 4 = 5 म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी सापडली 1, 4 हे झाले पहिला पेयर त्यानंतर आता सेकंड मध्ये त्या ठिकाणी शोधूया x ची व्हॅल्यू घ्या 2 आता आपल्या सोयीनुसार तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लहान लहान +1 +2 +3 और -1 -2 -3 और 0 यापैकी किती लहान लहान अंक घ्या जेणेकरून आपण आता जो आपण ग्राफ काढलेला आहे त्या ग्राफ वरती काढणं सोयीचं होईल आता x = 2 घेतला तर y = किती येणार आहे 3 याचा अर्थ 2, 3 हा झाला सेकंड त्यानंतर तिसऱ्या जोडीमध्ये या ठिकाणी पाहूया x = जर 3 घेतला तर y = किती येणार आहे 2 कारण 3 आणि 2 = 5 तर इक्वेशन सोपे आहे ओरली आपण त्या ठिकाणी काढू शकतो याचा अर्थ 3, 2 त्यानंतर आता x = जर आपण 4 घेतला पा x = जर आपण 4 घेतला तर y = किती येणार आहे 1 याचा अर्थ 4, 1 म्हणजे 4 आणि 3 = 5 कारण इक्वेशन सोपे असल्यामुळे आपण व्हॅल्यू सुद्धा छोट्या छोट्या घेतल्या आणि ओरली त्या ठिकाणी आपण काढू शकतो त्यानंतर आता सेकंड इक्वेशन पाहूया x minus y is equal to 3 x minus y is equal to 3 आता इथे सुद्धा पहा म्हणजे दोन संख्येची वजाबाकी 3 येते असं या ठिकाणी दिलेलं आहे मग आता इथे मात्र थोडंसं पहा आता या ठिकाणी x is equal to जर आपण 1 घेतला सुरुवातीप्रमाणे पहा x is equal to जर आपण 1 घेतला तर ज्यावेळेला मायनस इक्वेशन असतो त्यावेळेला थोडंसं ओरली उत्तर काढणं अवघड जातं पहा म्हणून त्यावेळेला ओरली उत्तर गडबडीमध्ये चुकीचं काढण्यापेक्षा एखादी स्टेप्स वाढवून आपण बाजूला जरी कॅल्क्युलेशनचा भाग करून लिहिला तरी आपलं उत्तर करेक्ट येतो पहा आता x = या ठिकाणी आपण 1 घेतलेला आहे मग आता या ठिकाणी पहा x = 1 घेतला इथं आपण थोडंसं पुट अप करूया x = 1 घेतला 1 - y = 3 झाला 1 x = 1 आपण पुट अप केला 1 - y = 3 झाला मग आता -y = 3 - 1 म्हणजे या बाजूला जो प्लस 1 होता डाव्या बाजूला जो प्लस 1 होता तो उजव्या बाजूला गेल्यानंतर मायनस 1 झाला मग आता मायनस y = 3 - 1 = राहिला किती 2 आणि y = आला मायनस 2 कारण डाव्या बाजूला जो मायनस साइन होता तो उजव्या बाजूला गेला उजव्या बाजूला गेल्यानंतर तो मायनस 2 झाला नाउ हियर वी कॅन राइट व्हॅल्यू ऑफ y = मायनस 2 आता या ठिकाणी पेयरच्या रूपामध्ये लिहूया 1, मायनस 2 त्यानंतर आता समजा एक दुसरी व्हॅल्यू आपण घेऊया म्हणजे मायनस समजा 2 घेतला पहा एखादा आपण मायनस सुद्धा घेतला कारण वरच्या आपण जे जोड्या शोधल्या त्या सगळ्या प्लसेस झाल्या मग एखादा प्लस मायनस घेतला तर आपल्या सोयीनुसार म्हणजे त्या ठिकाणी काढता येतो आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे की मायनस 2 या ठिकाणी आपण पुट अप करूया आणि मायनस इक्वेशन असेल तर प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करूनच या ठिकाणी घ्या मग आता इक्वेशन आहे पहा x minus y = 3 आहे मग आता या इक्वेशन मध्ये पुट x = minus 2 नाउ सी हियर x is equal to minus 2, here minus y as it is, here is equal to 3 as it is. Now here minus y is equal to, minus y is equal to 3 plus 2,
आता डाव्या बाजूला जो माइनस 2 होता तो उजव्या बाजूला गेल्यानंतर प्लस 2 झाला हियर माइनस y इक्वल टू माइनस y इक्वल टू 3 प्लस 2 इक्वल टू 5 आणि हियर y इक्वल टू माइनस 5 तर उजव्या बाजूला म्हणजे साइन गेल्यानंतर तो माइनस 5 झाला कारण डाव्या बाजूला माइनस साइन होता तो उजव्या बाजूला गेल्यानंतर पलीकडे माइनस झाला म्हणजे y इक्वल टू माइनस 5 हियर वी कॅन राइट माइनस 5 वैल्यू ऑफ y इक्वल टू माइनस 5 आणि सेकंड पेअर माइनस 2 माइनस 5 ही झाली दुसरी जोड आता तिसरा जोड घेऊया पहा समजा प्लस 2 घेऊया पहा आता प्लस 2 घेतल्यानंतर काय उत्तर येतं या ठिकाणी आपण पाहूया पहा या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष सोडूनच पाहूया म्हणजे करेक्ट आपण तंतोतंत व्हॅल्यू येईल इक्वेशन आहे पहा x minus y equal to 3 आहे आता या इक्वेशन मध्ये आपल्याला x equal to 2 पुट अप करायचे या ठिकाणी पहा 2 minus y is equal to 3 मग minus y is equal to 3 minus 2 here minus y is equal to 3 minus 2 that is 1 and here y is equal to minus 1 पहा म्हणजे y ची व्हॅल्यू आली minus 1 now third pair is here we can write 2 and here also minus 1 now this is third आता पहा त्यानंतर आता एखादी उरलेली सुद्धा आपण व्हॅल्यू ठेवून या ठिकाणी पाहूया मग आता समजा y बरोबर x बरोबर आपण x ची व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर करायला x बरोबर जर आपण 4 घेतला पहा आता एखादी तुम्ही सुद्धा आपण काढून पाहण्याचा प्रयत्न करूया x बरोबर जर 4 घेतला मग 4 मधून किती गेल्यानंतर 3 राहणार आहे 4 मधून 1 गेल्यानंतर 3 राहणार आहे ही उरली आहे म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू आली 1 याचा अर्थ वी कॅन राइट हियर 4 पहा 1 दिस इज लास्ट पेअर पहा हे सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ज्या पेअर्स आपण ज्या काढलेल्या आहेत त्या करेक्ट आहेत का नाही याची थोडीशी खात जमा करा कारण एखादी जरी आपण इथली पेअर जर चुकली तर आपल्याला ही जी आपण एका लाईन मध्ये येणारे जे आहेत ते त्या ठिकाणी पुढे आपल्याला ग्राफ काढत असताना येऊ शकणार नाही राईट हे झाले दोन्ही टेबल आता टेबल झाल्यानंतर मग पहिल्याप्रमाणेच सुरुवातीला आपण पहिल्या एक्झाम्पलला ज्या प्रमाणे आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट केलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या ठिकाणी आपण काढूया पहा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या ठिकाणी काढा मग तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ग्राफ पेपर जरी नसेल तरी तुमच्याकडे जे आता ज्या वहीमध्ये तुम्ही लिहून आलेला आहात त्या वहीमध्येच त्या ठिकाणी ग्राफ पेपर आहे असे कन्सिडर करून आपण काढूया व्हॅल्यू करेक्ट येईल आणि नंतर तुम्ही ग्राफ पेपर मध्ये वही घेऊन बरोबर त्या ठिकाणी सगळी जी उदाहरणं आहे ती सगळी उदाहरणं त्या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता आता हा झाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस राईट मग आता एक एक आपण या ठिकाणी पॉइंट आउट करूया आता पहिले इक्वेशन आहे पहा x + y = 5 अगदी पहिले जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं त्या ठिकाणी आपण आलेख प्लॉट करूया आता पहिली जोड्या पहा 1, 4 पहा x अक्षावरचा 1 आहे आणि y अक्षावरचा 4 आहे याचा अर्थ या ठिकाणी बरोबर इथं तो या ठिकाणी कोऑर्डिनेट त्या ठिकाणी येणार आहे कारण x अक्षावरचा 1 आहे आणि y अक्षावरचा 4 इथं झाला 1, 4 आता सेकंड पेअर पहा 2, 3 आहे x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा 3 पहा x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा 3 हे झाले सेकंड पेअर त्यानंतर थर्ड पेअर मध्ये पहा x अक्षावरचा 3 आहे आणि y अक्षावरचा 2 आहे याचा अर्थ x अक्षावरचा 3 आणि y अक्षावरचा 2 हे पहा या ठिकाणी आता तुमच्या ग्राफ पेपरवरती करेक्ट कोणता पॉइंट आपल्याला सापडणार आहे आणि आता शेवटची जी जोडी आहे 4, 1 आहे पहा या ठिकाणी x अक्षावरचा 4 आहे आणि y अक्षावरचा या ठिकाणी 1 आहे पहा म्हणजे या ठिकाणी बरोबर 4, 1 इथं त्या ठिकाणी ती जोडी येणार म्हणजे आता थोडस कारण आता आपण या म्हणजे अंदाजे मेजर करून काढत असल्यामुळे थोडस एका लाईन मध्ये येण्यासाठी या ठिकाणी ऍडजस्ट करावा लागेल हे झालं पहिल्या इक्वेशनच्या बाबतीत आता दुसरे इक्वेशन पहा x minus y = 3 आहे याच्या ज्या चारही जोड्या आहेत त्या चारही जोड्या आपण त्या ठिकाणी दाखवूया आता पहिली जोडी पहा 1, -2 आहे म्हणजे x अक्षावरचा 1 आहे x अक्षावरचा 1 या ठिकाणी आहे आणि y अक्षावरचा -2 आहे याचा अर्थ इथं आहे पहा म्हणजे आता थोडस आपण या ठिकाणी कन्सिडर करूया हा x अक्षावरचा 1 आणि y अक्षावरचा -2 ही पहिली जोडी आहे आता दुसऱ्या जोडीमध्ये पहा -2, -5 आहे याचा अर्थ x अक्षावरचा त्या ठिकाणी -2 आहे आता लेफ्ट साइडला आपण यायला हवं -2 इथं आहे पहा x अक्षावरचा -2 आणि -5 पहा म्हणजे बरोबर एका रेषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट सापडतो आणि पॉईंट सापडल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी पॉईंट आउट करा तर तुमच्या आलेख पेपरवरती स्पष्ट डार्क अशा प्रकारच्या खुणा दिलेल्या असतात म्हणजे -2 आणि एखादा -5 वरायचा पाहायचा आणि बरोबर त्या ठिकाणी तिथं पॉईंट आउट करा आता तिसऱ्या जोडीमध्ये पहा 2, -1 आहे आता 2, -1 म्हणजे x चा कोऑर्डिनेट आहे 2
आणि y चा जो क्वाड्रेंट आहे तो -1 आहे याचा अर्थ या ठिकाणी येतो पहा म्हणजे x अक्षावरचा 2 पाहायचा आणि y अक्षावरचा -1 पाहायचा आणि परपेंडिकुलर लाइन मध्ये बरोबर त्या ठिकाणी तो पॉइंट आउट करा त्यानंतर आता शेवटची जोडी पहा शेवटची जोडी पहा या ठिकाणी 4 कॉमा 1 आहे याचा अर्थ x अक्षावरचा 4 आहे x अक्षावरचा 4 आहे आणि y अक्षावरचा 1 आहे पहा हां राइट आता इथं पहा थोडं सांगणार गोंधळ होण्याची शक्यता असते कारण आपण पहिला जो इक्वेशन पाहिला पहिल्या इक्वेशन मध्ये सुद्धा जी शेवटची पेर आहे ती 4 कॉमा 1 आहे पहा आणि जो दुसरा इक्वेशन पाहिला ते ऑलरेडी योगा 1 च्या ठिकाणी कशी जोडी आलेली आहे इथं सुद्धा 4 कॉमा 1 आलेला पहा मग आता हा पॉइंट आउट करत असताना आपण सुरुवातीला 4 कॉमा 1 चा पहिल्या इक्वेशन मध्ये तो पॉइंट दाखवलेला आहे आता रिपीट ही सुद्धा जोडी या ठिकाणी येणार आहे आता हा निवळ योगा झाला पहा कारण आपण अंदाजे अंक घेतले तर त्या ऑटोमॅटिक दोन्ही जोड्या ह्या सारख्या झालेले याचा अर्थ पहिल्या इक्वेशनचं सुद्धा या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या इक्वेशनची सुद्धा लास्ट जोडी या ठिकाणी आलेली आहे राइट मग आता ही सरळ एका रेषेमध्ये त्या ठिकाणी तुमच्या ग्राफिकवरती निश्चितपणे आलेला असता आता आल्यानंतर मग या चार पॉइंटमधून सरळ एक रेषा काढा आणि ही जी चार पॉइंट आपण जे काढलेले आहेत त्याच्यामधून सरळ रेषा त्या ठिकाणी आपण काढून घेऊया म्हणजे काढल्यानंतर बरोबर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येणार आहे आता पहा बरोबर त्या ठिकाणी तुम्ही स्केलचा आधार घेऊन त्या ठिकाणी काढा कारण आता या ठिकाणी मी काढत असताना प्रत्यक्ष थोडासा पॉइंट कमी जास्त झालेला असतो कारण आपले हे अंदाजे मेजरमेंट आहे त्यामुळे परंतु तुमच्या ग्राफ पेपरवरती मात्र जो का तुम्ही काढत आलेला आहात ते मात्र त्या ठिकाणी अतिशय तंतोतंत त्या ठिकाणी येणार आहे राईट आता इथे या ठिकाणी आपण अंदाजे घेत असल्यामुळे थोडंसं आपण इथं ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करायला हवं कारण तुमच्या ग्राफ पेपरवरती असा प्रश्न तुम्हाला येणार नाही ऑटोमॅटिक डार्क रेषा असते हे झालं पहिलं आता इकडे पहा इकडे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर या चारही बिंदूतून जाणारी जी रेषा आहे ही चारही बिंदूतून जाणारी रेषे त्या ठिकाणी बरोबर स्केलच्या सहाय्याने काढून घ्या आता काढून घेतल्यानंतर पहा या ठिकाणी बरोबर आला मग आता या ठिकाणी आपल्याला आपण चार ज्या जोड्या आहेत त्या चार जोड्या याच्यासाठी घेतलेल्या आहात की समजा एखादी जोडी जरी पुढे मागे गेली तरी आपण आपले लक्षात येते की बाबा आपले इक्वेशन बरोबर आले का चुकलेलं आहे म्हणून ही चार जोड्या घेतल्या आणि चारही जर एका रेषेमध्ये आल्या तर त्यावेळेला आपण 100% सांगू शकतो की आपले इक्वेशन या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे राईट मग आता या ठिकाणी इथं बरोबर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स या ठिकाणी सगळे दाखवून घेऊया आता हे आपली पहिली लाईन होती पाचवी पहिल्या इक्वेशनच्या बाबतीत पहिल्या इक्वेशनच्या बाबतीत 1,4 होता या ठिकाणी इथे लिहूया 1,4 पहा 1,4 आता या ठिकाणी पुन्हा दुसरे पहा 2,3 होता इथे या ठिकाणी हे पहा इथे 2,3 असे लिहा त्यानंतर तिसरी होते पहा 3,2 या ठिकाणी होता पहा म्हणजे 3,2 आणि शेवटचा होता 4,1 म्हणजे या ठिकाणी होता 4,1 आता या ठिकाणी या ज्या लाईन आहे कुठल्या कोणत्या रेषेचं हे ग्राफ आहे हे दाखवण्यासाठी आडव्या स्ट्रीप मध्ये ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं नाव या ठिकाणी द्यायला विसरू नका त्या इक्वेशनचं नाव आहे x + y = 5 नाउ सी हियर x + y = 5 असं बरोबर आडव्या लाईनमध्ये त्या ठिकाणी बरोबर लिहा त्यानंतर हे पहिल्याच्या बाबतीत आता दुसऱ्या इक्वेशनचे जे काय आपण पॉइंट दाखवलेले आहे आता सुरुवातीला पहा या ठिकाणी पहिली जोडी होती 1,-2 या ठिकाणी पहा 1,-2 इथं 1,-2 थोडंसं खालच्या बाजूला जागा ठेवूया कारण ते इक्वेशनचं नाव घ्यायला आपल्याला सोयीचं होईल त्यानंतर दुसऱ्या पहा -2,-5 या ठिकाणी आहे हा इथं या ठिकाणी -2,-5 ही दुसरी जोडी झाली त्यानंतर तिसरी जोडी पहा 2,-1 आता या ठिकाणी इथं आहे पहा 2,-1 हा 2,-1 आणि चौथीची जोडी आहे ती ऑलरेडी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि या इक्वेशनचं जे नाव आहे म्हणजे सेकंड इक्वेशन त्याने x - y = 3 x - y = 3 राईट x - y = 3 हा झाला सेकंड इक्वेशन राईट आणि त्याच्यामधला जो कोऑर्डिनेट्स म्हणजे या ठिकाणी द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर हियर 4,1 कारण x अक्षावरचा म्हणजे ह्या ज्या दोन्ही रेषा आहेत त्या दोन्ही रेषा कोणत्या बिंदूमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले पहा या ठिकाणी म्हणजे तिथले जे कोऑर्डिनेट आहे ते कोऑर्डिनेट घेण्यासाठी सुरुवातीला x अक्षावरचा कोऑर्डिनेट त्या ठिकाणी घ्या नंतर y अक्षावरचा घ्या आता या ठिकाणी इथं इंटरसेक्ट झालेला आहे x अक्षावरचा 4 आहे आणि बरोबर y अक्षावरचा 1 आहे नाऊ हियर कोऑर्डिनेट्स म्हणजे या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर हियर यू कॅन राईट 4,1 ही जोडी करेक्ट बोलणं अपेक्षित आहे कारण ही जोडी म्हणजे
ही जी इक्वेशन आहे या इक्वेशनचं हे सोल्यूशन आहे आणि पूर्ण वाक्यामध्ये या ठिकाणी उत्तर लिहूया द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन आर हियर वी कैन राइट सोल्यूशन ऑफ द इक्वेशन आर x = 4 x = 4 अँड y = 1 राइट म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचं जे स्केल आहे ते स्केल सुद्धा त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे पहा इथं बरोबर राइट कॉर्नरला इथं बरोबर स्केल असं त्या ठिकाणी लिहा आणि स्केल म्हणजे ग्राफ पेपरवरती दाखवणं इथं अपेक्षित आहे स्केल ऑन बोथ एक्सिस पहा स्केल ऑन बोथ एक्सिस स्केल ऑन बोथ एक्सिस दैट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 यूनिट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 यूनिट 1 यूनिट असं आता ग्राफ पेपरवरती राइट साइडचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नर मध्ये हे स्केल सुद्धा त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे पहा म्हणजे अशा पद्धतीने हे जे उदाहरण आहे म्हणजे ग्राफच्या पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवता यायला पाहिजे आणि आता आपण जे काढलेलं जे सोल्यूशन आहे ते व्हेरीफाय करूया आपण म्हणजे पडताळा करून पाहूया किंवा एक्स बरोबर 4 आणि वाय बरोबर 1 हे जे उत्तर आलेलं आहे ते करेक्ट आहे का नाही आपण त्या इक्वेशन दोन्ही इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करून थोडंसं व्हेरीफाय सुद्धा आपण करू शकतो पहा x ची व्हॅल्यू आहे 4 y ची आहे 1 या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा x बरोबर 4 ठेवला y बरोबर 1 ठेवला 4 + 1 = किती आला खाली राइट म्हणजे बरोबर व्हेरीफाय झाला त्या दोन सेकंड इक्वेशन मध्ये पाहूया x - y = 3 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 4 y ची व्हॅल्यू 1 4 minus 1 is equal to 3. याचा अर्थ आपलं जे उत्तर आलेलं आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे राइट अशा पद्धतीने या ठिकाणी ग्राफच्या सहाय्याने आपल्याला जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन त्या ठिकाणी सोडवता यायला हवं आणि परीक्षेमध्ये सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा म्हणजे युजिंग ग्राफिकल मेथड असं ज्यावेळेला प्रश्न आलेला असतो त्यावेळेला तिथं कोणकोणत्या गोष्टी म्हणजे अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवा या ठिकाणी अगोदर जे दोन दिलेले इक्वेशन असतात त्या दोन्ही दिलेल्या इक्वेशनच्या या एक्स आणि वायच्या ज्या जोड्या आहेत ज्या पेयर्स आहेत त्या कमीत कमी 4 जोड्या आपल्याला शोधून काढणं अपेक्षित आहे हा पहिला टप्पा कारण या ठिकाणी या टेबलसाठी सुद्धा त्या ठिकाणी जे मार्क्स आहेत बोर्डाचे जे गुणदान पद्धतीचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स त्या ठिकाणी विभागून दिलेले असतात त्यानंतर मग दुसरा पार्ट आला आलेख पेपरवरचा कारण प्रत्यक्ष आपल्याला हे जो आलेख आहे हे आलेख प्रत्यक्ष आपल्याला आलेख पेपरवरतीच काढावा लागतो ग्राफ पेपरवरतीच त्या ठिकाणी काढावा लागतो आणि ग्राफ पेपरवरती काढत असताना म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही कारण ऑटोमॅटिक इथं आपण 1-1 सेंटीमीटरची तिथं ऑलरेडी तिथं कोणा केलेले असतात आणि त्याच्यावर आपण तुमचा जो निश्चित पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा जो भाग आहे तो तुम्हाला तंतोतंत मिळणार त्यामुळे तिथं म्हणजे थोडंसं चुकवण्याची आवश्यकता नाही फक्त या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या मात्र त्या ठिकाणी करेक्ट येणं अपेक्षित आहे आणि इतर कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत की जे आपण पहिल्या क्वेश्चनचे जे लाईन काढलेला असतात त्याच्यावरची जे चारही कोऑर्डिनेट्स आहेत ते चारही कोऑर्डिनेट्स त्याच्यावर दाखवणं अपेक्षित आहे आणि दुसरी जी रेषा असते त्या दुसऱ्या रेषेच्या बाबतीत जे काय आपण चार पेयर्स ज्या शोधून काढलेल्या असतात त्या चारही पेयर्स त्या ठिकाणी दाखवणं अपेक्षित असतं आणि पहिले जी लाईन आहे ती नेमकं कुठल्या इक्वेशनची आहे त्याच्यावर त्या आडव्या पट्टीवरती त्या इक्वेशनचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि दुसरी लाईन म्हणजे कुठल्या इक्वेशनचं आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे त्या त्या लाईनवरती त्या त्या इक्वेशनचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि राईट कॉर्नरला या ठिकाणी स्केल लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे केव्हा केव्हा या राईट कॉर्नरला जो स्केल आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा हाफ मार्क त्या ठिकाणी राखून ठेवलेला असतो आणि सगळ्या शेवटी आपण जे काढलेलं उत्तर आहे सोल्यूशन आहे ते कम्प्लीट सेंटेन्समध्ये लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे याच्यासाठी सुद्धा जो हाफ मार्क आहे तो हाफ मार्क त्या ठिकाणी राखून ठेवलेला असतो राईट म्हणजे ग्राफिकल मेथडनं अशा प्रकारची जी दोन उदाहरणं आहेत हे दोन उदाहरणं अतिशय आपण समजून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जवळपास समजलेलं असेल असा त्या ठिकाणी पण निश्चितपणे मला खात्री आहे आणि तुम्हाला समजलेले असेल आता उर्वरित त्याच्यामध्ये जे राहिलेले जे 6 एकूण टोटल 6 आहेत सेकंडमध्ये आता त्याच्यापैकी आपण 2 उदाहरणं घेतलेले आहेत आता उरलेले जे 4 उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्र तुम्ही प्रत्यक्ष अशा स्वरूपाची सोपे सोपे आहेत त्याच्यामुळं आता इक्वेशन जरी इथं थोडंसं जरा इक्वेशन थोडेसे हार्डमध्ये जरी असले तरी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण मनाने या ठिकाणी घ्यायच्या आणि ऑटोमॅटिक ती इक्वेशन बाजूला सोडवा ऑटोमॅटिक तुम्हाला मग दुसरा जो व्हेरिएबल आहे वाय त्याच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार राईट कारण आता इथे सगळी उदाहरणं ह्या लाईव्ह सेक्शनमध्ये सोडून देणं थोडंसं कठीण आहे अवघड आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उरलेले जे 4 उदाहरणं आहेत म्हणजे तिसरं चौथं पाचवं आणि सहावं ही चारही उदाहरणं आहेत हे चारही उदाहरणं तुम्ही निवांत बसा आणि बसून त्या ठिकाणी सोडवा तुम्हाला 100% त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी तुमच्या बरोबर लक्षात येईल म्हणजे अशा प्रकारे हा झाला प्रॅक्टिस सेट
1.2 आणि पुढचा जो आता भाग आहे आपण नंतरच्या तासिकेमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आले लक्षात? धन्यवाद. Yes.